नमस्कार मित्रांनो, मी गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे, राहायला पुणे वारजे माळवाडी, आता खंडोबाचे गट बसलेले आहेत सगळ्यांचे. खंडोबाचे बऱ्याच जणांचे खंडोबाचे भक्त आहे, खंडोबाचे भक्त आहेत, त्यांचे उपास चालू आहेत. तर आपल्या महाराष्ट्राचे कुळदैवत खंडोबा, सगळ्यांना खंडोबा आहे, तर सगळे प्रत्येकजण खंडोबाचे उपास करतात, आणि कुणी रविवार करतं, कुणी आमोश्याचे उपास करतात. तर त्याच्यातील एक हे चंपाषष्ठीचे आता गट बसलेले असतात, हे 6 दिवस सगळेजण उपास धरतात, आणि हे सगळ्यांना आवडीचं, सगळ्यांना प्रिय असं. तर आता उद्या चंपाषष्ठी आहे, उद्या रविवार आहे, चंपाषष्ठी. तर चंपाषष्ठीचे मी थोडक्यात महत्त्व की चंपाषष्ठीचा उपास का करायचा, कशामुळं करायचं, ते जेवढं मला माहिती आहे तेवढं थोडक्यात तुम्हाला महत्त्व सांगतो. उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव श्री मल्हारी मार्तंडाचे षडस रात्रोत्सव सांगता दिवस. या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुरदैत्याचा संहार केला व धर्तरीवरचे येणारे विघ्न त्यांनी टाळले. विजयोत्सवामध्ये देवगणांनी मार्तंड भैरवावर भंडाऱ्याबरोबर चंपासृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली, म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. आणि ह्या दिवशी घरातल्या सगळ्या देवी देवतांना काय करायचंय, कशा पद्धतीने पूजा करायची, घरी चंपाषष्ठी दिवशी काय करायचे, ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता उद्या चंपाषष्ठी आहे, उद्या रविवार आहे, सकाळी देवांना दही दूध केळी मध साखरने आंघोळ घालायचे. देवांना आंघोळ घालून नवीन वस्त्रावरती देव ठेवायच्यात, आणि संध्याकाळी 6 दरम्यान 3 सांजेला घरातील जेवढी माणसं आहेत त्या माणसांच्या दुप्पट संख्येने बाजरीच्या पिठाचे दिवे करायच्यात, आणि ते दिवे करून देवासमोर ते दिवे लावायच्यात. बाजरीच्या पिठाचे दिवे करायचे आणि एका दिवे ताटामध्ये ठेवायचे, आणि 2 बाजरीच्या पिठाचे मुटके करायचे, आणि ते मुटके करून ते दिवे देवासमोर लावायचे. सुती कापड घ्यायचं, त्या कापडाचा पलिदा करायचा, असं गोल राऊंड करायचा, त्याला पलिदा म्हणतात. तो पलिदा त्याला मध्ये भिजवून दिवटीवरती तो पलिदा पेटवायचा आहे. घरातले विघ्न टाळण्यासाठी देवाजवळ विघ्न टळ देवाजवळ गोपा खेळत, आपल्या घरातले येणारे सगळे विघ्न टाळण्यासाठी ते दिवटीवरती पलिदा उद्या जाळायचा आहे संध्याकाळी. आणि 5 मुलांच्या हातून उद्या तळी पण भरायची. तर तळी कशा पद्धतीने भरायची, बाजरीची भाकरी करायच्या, तळी भरण्यासाठी 5 भाकरी करायच्या. देवाला एक निवद दाखवण्यासाठी भाकर, एक गायला निवद दाखवायचा आहे, एक कुत्र्याला निवद दाखवायचा, एक घोड्याला निवद दाखवायचा, एक गंगेला निवद दाखवायचा आहे. असे 9 निवद करायच्यात, आणि त्याच्यातले 9 निवद देवासमोर ठेवायचे. त्याची तळी उचलायची, एका ताटामध्ये भंडारा घ्यायचा, खोबरं घ्यायचं, सुपारीचे तुकडे घ्यायचे, पानं घ्यायची, आणि खंडोबाचा टाक देवाला असतो तो टाक घ्यायचा आहे. आणि 5 मुलांना बसवायचं, 5 जणांनी डोक्यात टोपी घालायची, दिवटी हातात धरायची, आणि तळी उचलायची. सदानंदाचा येळकोट असे म्हणून तळी उचलायची, आणि त्याच्यानंतर ती तळी खाली ठेवायची. तळी उचलून खाली ठेवायची. मग निवद्याचं ताट आहे, त्या ताटाची पण तळी उचलायची. ताटाची तळी उचलायची, सगळ्यांना 5 जे मुलं आले त्यांना कपाळाला भंडारा लावायचा. कपाळाला भंडारा लावून थोडा भंडारा बाहेर जाऊन घरात ज्याच्या घरामध्ये तळी भरतात त्या व्यक्तीने बाहेर जायचे, आणि जो तुम्हाला खंडोबा आहे त्याच्या दिशेने बाहेर उभं राहून थोडा भंडारा त्या दिशेने उधळायचा आहे. आणि तो काय तळी भरायला निवद केलेला आहे, तळी भरण्यासाठी निवद बाजरीची भाकर. बाजरीच्या भाकरीवरती वरण भात भरलेलं, आपलं वांग्याचं भरीत, आपण भरीत करतो वांग्याचं, ते वांग्याचं भरीत आणि कांदापात हे त्या बाजरीच्या भाकरीवरती ठेवायचे. आणि तो निवद सगळ्यांना त्या 5 मुलांना एक निवद तिथं खायला द्यायचा आहे, आणि तो निवद त्यांना आपल्या घरामध्येच खायला लावायचा आहे. निवद खाऊन झाल्यावरती त्यांच्या पाया पडायचे. तेवढी गोष्ट उद्याच्याला चंपाषष्ठी उद्याच्याला करा. थोडक्यात तुम्हाला चंपाषष्ठीची मी ही माहिती देतोय, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय.